नांदुरा माणेगाव येथील पूर्णा नदीच्या पुलापूर्वीच एसटीचे ब्रेक फेल झाल्याने अनियंत्रित झालेल्या एसटी बसला तात्काळ नियंत्रित करून बसमधील 60 प्रवाशांचे प्राण वाचविणारे जळगाव जामोद आगाराचे चालक गणेश वसंतराव बोदडे राहणार नांदुरा खुर्द यांच्या कार्याचा लोकप्रिय कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे यांनी गौरव करून सत्कार केला व शुभेच्छा दिल्या. जळगाव जामोद आगाराचे चालक गणेश वसंतराव बोदडे राहणार नांदुरा खुर्द हे बस क्रमांक MH40AQ6338 ज्या बसमधून 60 प्रवाशी घेऊन दिनांक 22 जुलैला जळगाव जामोदवरून नांदुऱ्याकडे येत असताना मानेगाव पार केल्यानंतर पूर्णा पुलाकडे वळत असताना अचानक बसचे ब्रेक फेल झाले. निकामी झाल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी पुलापूर्वीच बस नियंत्रित केली व सुरक्षित उभी केली. त्यामुळे चालकाच्या प्रसंगवधानामुळे बसमधील 60 प्रवाशांचे प्राण वाचले व मोठा अपघात टळला. या बातमीची माहिती कर्तव्यदक्ष आमदार राजेश एकडे यांना मिळताच त्यांनी चालक गणेश वसंतराव बोदळे राहणार नांदुरा यांच्या कार्याचा गौरव करून शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी नांदुरा नगरपालिकेचे उपाध्यक्ष तथा शिवसेना शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे, पत्रकार किशोर खैरे, सामाजिक कार्यकर्ते गोकुल खेडकर, अनंता भारंभे, शशिकांत पाटील, पत्रकार सुहास वाघमारे आदींची प्रमुख उपस्थिती होती. गणेशचे कार्य कौतुकास्पद. आमदार राजेश एकडे नांदुरा. ब्रेक फेल झाल्यानंतरही प्रसंगवधान राखत बस चालक गणेश वसंतराव बोदडे यांनी गाडी नियंत्रित केली व त्यामुळे प्रवासी सुखरूप घरी पोहोचले. ही कामगिरी कौतुकास्पद असून प्रत्येक कर्मचाऱ्याने आपल्या कार्याप्रती अशीच समर्पित भावना ठेवली पाहिजे अशी समर्पक भूमिका आमदार राजेश एकडे यांनी सत्कारादरम्यान मत व्यक्त केले.